खरोखरच हा नवीन एक प्रकार सुरू झालेला आहे, म्हणजे आज पहिल्यांदाच महापत्रिकार पत्रकार परिषद. आता ती पत्रकार परिषद होती का दसरा मेळावा होता, कारण आता त्यांच्यावरती वेळ आलेली आहे छोट्याशा सभागृहामध्ये मीटिंग घेण्याची. त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी राहुल नार्वेकर काय चुकले हे त्यांनी सांगितलं नाही. सहानुभूती घेण्याचा हा प्रयत्न होता, लोकांसमोर आम्ही काहीतरी बरोबर आहोत हे सांगण्याचा प्रकार होता. शिल्लक राहिलेली लोक आहेत त्यांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करत होता, प्रयत्न होता की आमच्यावर अन्याय करतायत, अन्याय होतोय. त्या पत्रकार परिषदेत फक्त रडण्याचं बाकी होतं. कदाचित स्क्रिप्ट रायटरनी लिहून द्यायला ते विसरले असतील की बाबा शेवटी तुम्ही रडा, माझ्यावर कसा अन्याय होतोय हे लोकांना सांगा. कदाचित स्क्रिप्ट रायटरच्या लक्षात ते आलं नसेल, पुढच्या वेळी जेव्हा अशी सभा होईल तेव्हा नक्कीच ते रडतील. राहुल नार्वेकरांनी जो काही निर्णय दिला होता, दिलेला आहे, तो पूर्णपणे कायद्याला धरून आहे. जो सर्वोच्च न्यायालयाने त्यांना ज्या निकषांवरती निर्णय घ्यायला सांगितलेले त्या निकषांना धरून त्यांनी तो निर्णय दिलेला आहे राहुल नार्वेकरांनी वेळोवेळी, आणि मला वाटतं आत्तासुद्धा त्यांनी ते स्पष्ट केलेलं आहे. 2018 तुम्ही व्हिडिओ क्लिप्स दाखवताय, आपण पाहिल्या तो काही खेळ चालला होता. 2018 ज्या काही व्हिडिओ क्लिप्स तुम्ही दाखवताय, ती मीटिंग काय दाखवताय, कुठली दाखवताय, काय दाखवताय, मग तुमच्या घटनेमध्ये जो काय बदल झाला होता, घटनेमध्ये काय दुरुस्ती केली होती, ते निवडणूक आयोगाकडे कॉपी का नाही त्याची, का नाही तुम्ही जमा केले, लक्ष नव्हतं का तुमचं, का वेळ नव्हता, मुंबई महापालिकेच्या कामकाजामध्ये एवढे बिझी होतात का. अहो हे सर्व दाखवताना त्यांनी हे पण व्हिडिओ दाखवायला पाहिजे होते की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची भाषणं त्यांनी दाखवायला पाहिजे होती. शिवसेना भाजपा म्हणून आम्ही एकत्र लढलो लोकसभेला विधानसभेला, त्याचे मेळावेसुद्धा आपण दाखवायला पाहिजे. नरेंद्र मोदी साहेब भावी पंतप्रधान म्हणून आम्ही भाषणं करत होतो, त्यांचा फोटो लावून आम्ही निवडून येत होतो, ते का दाखवायला विसरलात आपण, ते सुद्धा आपण दाखवायला पाहिजे होतात. आणि तुम्ही पुढे स्पष्टीकरण करायला पाहिजे होतं की आम्ही हे सगळं हिंदुत्व म्हणून, हिंदुत्वाची भूमिका म्हणून आम्ही लढलो, पण आम्ही आता खुर्ची करता, खुर्ची मिळणं आम्हाला गरजेचं होतं म्हणून आम्ही आमची भूमिका विसरलो, भूमिका सोडली आणि काँग्रेसबरोबर आलो, हे का नाही दाखवलं. तुम्ही जो काही बदल झाला ते सांगता, पक्षाचे प्रमुख पद सर्वोच्च पद तुम्ही जे म्हणता पक्षप्रमुख, परंतु त्याच घटनेमध्ये आहे, जरी असलं लोकशाही असते हो, या भारतामध्ये लोकशाही आहे. उद्या तुम्ही काही ठरवलं, काही निर्णय घेतले, म्हणजे त्या पद्धतीत घटना नाही बनत पक्षाची. जरी पक्षप्रमुखाने काही निर्णय घेतले तरी त्या निर्णयाला राष्ट्रीय कार्यकारिणीची मान्यता पाहिजे, त्यांच्या मान्यतेशिवाय तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही, हे सुद्धा ह्याच घटनेत आहे, बघा चेक करा. पण ह्या गोष्टी हे सांगत नाही आहेत. आणि राहुल नार्वेकरांनी जो काही निर्णय घेतला तो तुमच्या 2018 परिस्थितीवरती नाही. सुप्रीम कोर्टाने त्यांना काहीतरी 21 जून 2022 आणि त्यानंतरची जी काही परिस्थिती होती त्यावरती निर्णय घ्या असं सांगितलं. आणि पक्षांतर परिषद तुम्ही म्हणताय 63 अहो आमचा पक्ष, आम्ही दुसऱ्या पक्षात गेलोच नाही आहे, आमचा मूळ पक्ष आमचा आहे, तुम्ही कसं आम्हाला सांगणार की तुम्ही पक्षात न पक्षांतर केलं म्हणून. मूळ पक्ष आमचा आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाने जून 2022 परिस्थिती त्याच्यावरती निर्णय घ्या हे
विधानसभा अध्यक्षांना सांगितलेले आहे. 2018 परिस्थिती आहे काय आहे त्याच्यावरती निर्णय घ्या म्हणून तशा पद्धतीचे आदेश नव्हते. आजही तुम्ही सुप्रीम कोर्टाचा निर्णय वाचा, त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये क्लिअर कट लिहिलेलं आहे आणि ती सर्व सत्य परिस्थिती अध्यक्षांनी तपासून तो निर्णय घेतलेला आहे. त्याच्यावरती त्यांना 21 जून 2022 आणि त्यानंतरची जी काय परिस्थिती होती, सुप्रीम कोर्टाने काय निकष दिले होते, पक्षाची घटना, संघटनात्मक स्ट्रक्चर आणि विधिमंडळातील परिस्थिती हे पाहून तुम्ही निर्णय घ्या. घटना तुम्ही तर जमाच केली नव्हती. तुम्ही जे म्हणताय 2018 दुरुस्ती पण तुम्ही मागितली पण नाही. आज एक पत्र पाठवलं त्यांनी 2018 घटना दुरुस्ती केलेली त्या पत्रात उल्लेख पण नाही आहे. तुम्ही ज्यावेळी निवडणूक आयोगाकडे जेव्हा तुमचं खटला चालू होता तेव्हा का नाही 2018 घटनेचा जी घटना दुरुस्ती झाली किंवा नवीन निर्णय घेतले त्याचा उल्लेख केलात? घटनेसंदर्भात जी 1999 जी काही पक्षाची घटना आहे त्याचा त्यांनी विचार केला. संघटनात्मक परिस्थिती तुम्ही घटनेप्रमाणे तुमची नेमणूकच नाही आहेत, त्यामुळे अध्यक्ष काय बघून निर्णय घेणार? शेवटी हे दोन मुद्दे संपले त्याचा काहीच निर्णय होणार नसेल तर पक्ष आम्हीसुद्धा म्हणतो आहे आमचा आहे. मग त्याच्यानंतर जो तिसरा मुद्दा होता विधिमंडळातील परिस्थिती, विधिमंडळातील असलेलं संख्याबळ, तिथं संख्याबळ आमच्यासोबत आहे 90%.